हॅलो, येस राम स्पीकिंग. काय म्हणतोस, आपल्या एम केनं आयोजन घेतलं? कमाल आहे. हा हा, निघालोच. अच्छा अच्छा, घाबरू नकोस एम के, बघ आता काही होत नाही. राम, कशाला वाचवतोस मला? मला मरायचंय राम, मरायचंय. अरे मरणाऱ्याला वाचवणं हे तर माझं काम. आणि काय कशाची मरणार होतास तू एवढा? पाहा ना बा, आयडी म्हणजे विष ना, वर लावायचं असतं. ते यानं पोटात घेतलं, आता मरेल नाही तर काय होईल? काय केलं एम, तू हुशार तरुण. अरे जग किती सुंदर आहे. जीवनाचा मनमुराद आनंद घ्यायचा का आयडून कुणाचं झोपून जायचं? एम के, तू असं काही करशील असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. अरे आत्महत्या करायची ते दुबळ्या आणखी मूर्ख माणसांची वृत्ती आहे. तू या वाट्याला गेलासच कसा? अरे राम, जगण्यासारखं माझ्या आयुष्यात का आहे नाही? माझी दुनिया सगळी उजाड झाली. माझ्या आयुष्याचा सहारा वाळवंट झाला राम. या पत्रावरून कळलं ते आम्हाला. हे ऐका, हे पत्र जेव्हा कोणाच्या हातात पडेल त्यावेळी मी हे जग सोडून गेलेला असेल. आता वाचले, माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. प्रेमभंग झाल्यावर मी तो विसरण्याचा प्रयत्न केला, पण मी माझ्या प्रियेला विसरू शकलो नाही. माझ्या विवाहित पत्नीशी मी समरस होऊ शकलो नाही. आज हा मनस्ताप असह्य होऊन मी हे विष घेत आहे. मी या जगाचा निरोप घेताना माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये हीच माझी इच्छा. काय इच्छा? मला किती त्रास झाला. धावपळ धावपळ, जेवण नाही, खाणे. बोल नकोस तू जास्त. काय रे एमके, अरे प्रेमभंग का होत नाहीत लोकांशी? अरे अनेकांचे प्रेमभंग होतात. पाना, प्रेमभंगी हा एकटाच काय? जगात अनेक प्रेमभंगी आहे. अरे शर्या, प्रेमभंगाची व्यथा तुला नाही कळणार. तुला नाही कळणार एमके. अरे प्रेमभंगामुळे निराशा वाटणं साहजिकच आहे, पण जीवनात प्रेम म्हणजे काही महत्वाची गोष्ट नाही. माणसाच्या भव्य आयुष्यात प्रेम म्हणजे अगदी मामूली घटना आहे. राम, प्रेमभंगी मामूली घटना समजतोस? हो, अरे अगदी मामूली. काही काळ गेल्यानंतर तुला आपोआप कळून येईल की प्रेम प्रणय म्हणजे अगदी मामूली आहे. प्रेमाशिवाय आयुष्यात करण्यासारख्या लाखो गोष्टी आहेत. आणि हे बघ एम के, माणसानं मरावं ना ते काहीतरी दिव्य करून मरावं की ज्यामुळे माणसाला अमरत्व मिळेल. अरे उंदरासारखं विष खाऊन मरणं म्हणजे काही शहाणपणाचं नाही. बसले जाऊ, आता तुला कसलीही भीती नाही. नाही राम, आग पडली माझ्या पोटात. आता औषध दिलं ना सर, मी संध्याकाळी येऊन जाईल. बरं, आणि जे औषध दिलं ना मी ते त्याला अर्ध्या अर्धा तासाने द्यायचं. आणि जास्त काय वाटलं ना तर मला टेलिफोन कर. राम, तू संध्याकाळी खरंच येणार का? पाहिलंस मारायला निघालं होतं. आता मला पुन्हा संध्याकाळी बोलू. तू घाबरू नकोस, तू घाबरू नकोस. आता काय होत नाही, आता तू मरणार नाही, तू घाबरू नकोस. शर्या,